Hello students, how are you? Hope you all are doing good. Students, in this part we learn about the simple machines. Now we will see these three points in simple machines. That is basically what is machines, after that what is simple machines and what is complex machine. So let us see what is machine. First of all we will see some of the things in our surrounding. म्हणजे आपल्या सभोवतालच्या काही वस्तू आपण बघूया. जसं सी सॉ, तुम्ही जेव्हा पार्कमध्ये खेळायला जातो तेव्हा तुम्हाला तिथे सी सॉ दिसते किंवा झुला दिसतो, तर ते काय आहे? ते मशीन आहे किंवा काय म्हणतो आपण त्याला, यंत्र आहे. जे यंत्र आपल्याला आपलं काम करण्यात, लवकर काम करण्यात मदत करते विदाउट एफर्ट्सनी, त्यालाच आपण काय म्हणतो? मशीन म्हणतो. म्हणजे मशीन आपल्याला काय करते? मशीन आपल्याला कोणतंही काम लवकर करण्यास आणि ते कमी वेळेत कसं करण्यास मदत करते, त्यालाच आपण मशीन म्हणतो. सो मशीनचे दोन पार्ट आहे. पहिला पार्ट कोणता आहे? तर सिम्पल मशीन, आणि सेकंड वन इज अ कॉम्प्लेक्स मशीन. सिम्पल मशीन म्हणजे काय? आता बघा, सिम्पल मशीन म्हणजे आपल्या घरात किचनमध्ये वेगवेगळे भांडे असतात. आता त्या भांड्यापैकी निडल किंवा पक्कड ज्याला आपण म्हणतो, त्याच्यानंतर चाकू, हे सगळे कोणत्या मशीनचं आहे? तर हे सिम्पल मशीन आहे, कारण त्याला कुठलाही वेगळा असं मेकॅनिझम लागत नाही, आपण इझिली ते यूज करू शकतो, म्हणून ते सिम्पल मशीन आहे. किंवा कन्स्ट्रक्शन साईटवर असतात, जसं फावडे असतात, किंवा आपण ॲग्रिकल्चर फील्डमध्ये बघितलं तर टूल्स वापरतो. सो वेगवेगळे टूल्स जे असतात ते पण कशात येतात? सिम्पल मशीनमध्ये येतात, कारण ते आपण मॅन्युअली यूज करू शकतो. सो हे कशात येईल? सगळे सिम्पल मशीनमध्ये. आता याचे जर आपण एक्झाम्पल बघितले तर कोणते? तर बघा, पुली, किंवा मग आपण बघितलं तर लिव्हर, असे वेगवेगळे आहे. जसं ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपण विहिरीतून जे पाणी काढतो, तर विहिरीतून पाणी काढायच्या तिथे एक चक्री असते, त्याच्या थ्रू विहिरीतून पाणी वर येतं, तर ती चक्री पण म्हणजे काय? ते सिम्पल मशीनच झालं, कारण तिथे कुठलेच जास्तीचे एफर्ट्स आपल्याला लावायला लागत नाही, ते आपण मॅन्युअली करू शकतो, म्हणून ते काय? सिम्पल मशीन. नाऊ व्हॉट इज कॉम्प्लेक्स मशीन? आता कॉम्प्लेक्स मशीन म्हणजे काय? तर कॉम्प्लेक्स मशीन म्हणजे जे सिम्पल मशीनकडून होत नाही ते कॉम्प्लेक्स मशीनकडनं होतं. म्हणजेच कॉम्प्लेक्स मशीन कसे करतात? कॉम्प्लेक्स वर्क करतं. म्हणजेच बघा, आता कॉम्प्लेक्स मशीन जी असते ती तिला दोन्हीकडून जे वर्क असतं त्याला दोन्हीकडून करावं लागतं. म्हणजे आपण बघा, मॅन्युअली सिम्पल मशीनमध्ये जे म्हटलं तर इझिली वर्क करू शकतो, पण कॉम्प्लेक्स मशीनला कसं लागतं? हायली हे लागतं. जसं म्हणजे त्याला आतमधून आतमध्ये पूर्ण वर्क लागतं, आपण मॅन्युअली त्याच्यात काहीच करू शकत नाही. बघा, कॉम्प्लेक्स मशीनचे काही एक्झाम्पल म्हणजे वॉशिंग मशीन आहे, किंवा मग वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहे इलेक्ट्रिकल, ते कशात येतात? कॉम्प्लेक्स मशीनमध्ये. आपण त्याला काही करू शकत नाही. आता वॉशिंग मशीनमध्ये आपण कपडे टाकले तर आपण त्याच्यात हात टाकून फिरवणार आहे का? तर नाही, पण ती मशीन स्वतःहून काम करणार आहे कॉम्प्लेक्सली. म्हणजे आता आतमध्ये त्याची किती मोठी मेकॅनिझम असेल आपल्याला नाही माहिती, पण ती गोष्ट आपल्याला कमी वेळेत आणि जास्त प्रमाणात करून मिळते, म्हणून त्याला आपण कॉम्प्लेक्स मशीन म्हणतो. म्हणजे सिम्पल मशीन आणि कॉम्प्लेक्स मशीन कशासाठी यूज करतात? तर आपले फर्स्ट ऑफ ऑल एफर्ट्स कमी करण्यासाठी, आणि सेकंड कशात मदत करते? तर टाइम कमी करण्यासाठी. या दोन गोष्टी जिथे कमी होतात त्यालाच आपण, जी वस्तू जी हे दोन गोष्टी कमी करतात त्यालाच आपण मशीन्स म्हणतो. आता बघा, या मशीनपैकी एक आहे इन्क्लाइंड प्लेन, म्हणजेच ही पण एक सिम्पल मशीन आहे. बघा, इन्क्लाइन प्लेनचं एक्झाम्पल म्हणजे आता एक ट्रक आहे. बघा, राम, श्याम आणि गीता तिघ जण आहे. रामने काय केलं? राम असे ट्रक होतं. राम, श्याम आणि गीता तिघांना त्या ट्रकमध्ये लोड, म्हणजे ट्रकमध्ये जे होते ते भारी वस्तू टाकायची होती आतमध्ये. मग आता राम, श्यामनी काय केलं? तर इथे एक इन्क्लाइन प्लेन म्हणजेच आडवी पाटी टाकली. पण गीताने ती टाकली का? तर नाही. आता रामनी काय केलं? इथे एफर्ट्स पण दिले. श्यामनी काय केलं? लेस एफर्ट्स दिले. आणि गीतानी खूप जास्त एफर्ट्स दिले. पण राम, श्याम, गीता, आता तुम्हाला काय वाटते या तिघापैकी सगळ्यात जास्त लोड कोण ट्रकमध्ये टाकू शकेल? तर बघा, आपण सिम्पल मशीन ह्याच्याचसाठी बघितली की ज्या गोष्टीत आपल्याला, बघा, इन्क्लाइन प्लेनमध्ये आपण जो हा प्लेन टाकलाय किंवा जी ही पाटी टाकली आहे हेच म्हणजे काय? सिम्पल मशीन. म्हणजेच
हीच मशीन आपल्याला आपलं जास्त वर्क करण्याचं जे काम आहे ते कमी करणार आहे. म्हणजेच गीताचं काम ही सिंपल मशीन ॲज अ प्लेन म्हणून काम तिने जर यूज केली असती तर तिचं काम लवकर झालं असतं. कोणासारखं? राम आणि श्यामसारखं. म्हणजेच आपल्या डेली लाईफमध्ये खूप सगळ्या ज्या वस्तू असतात त्या दोन गटात काम करत असतात, म्हणजे सिंपल मशीन आणि कॉम्प्लेक्स मशीन. म्हणजे आपल्या सराउंडिंगमध्ये खूप सगळ्या अशा सिंपल मशीन्स आहे ज्या आपण रोज वापरत असतो. तर आता काय करा, एका वहीत तुमच्या घरी असलेले तुम्हाला असं वाटते की कोणते सिंपल आहे आणि कोणते कॉम्प्लेक्स आहे असे दोन रखाने करा किंवा दोन बॉक्सेस करा. दोन बॉक्सेस करून त्याच्यात विभागणी करा की कोणते सिंपल आहे आणि कोणते कॉम्प्लेक्स आहे. सो या पार्टमध्ये आपण ह्याचबद्दल बघितलं की मशीन काय आहे, सिंपल मशीन कोणते आहे, कॉम्प्लेक्स मशीन कोणते आहे आणि इनक्लाइंड प्लेनबद्दल. नेक्स्ट पार्टमध्ये आपण ह्याच सिंपल मशीनमधल्या काही मशीन्स बघूया किंवा काही यंत्रे बघूया. थँक्यू.